स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये। तर आज आपण कथा ऐकणार आहात नवसाचे जेवण। चला तर मग सुरुवात करूया। एका ग्रस्ताच्या मुलीला एक विचित्र समस्या झाली होती। तिच्या पोटात गर्भ वाढला की काही महिन्यातच आपोआप गर्भपात होत असे। असा प्रकार दोनदा घडतो। जवळजवळ 3 वर्ष ती अशीच वाढलेल्या पोटांनी वावरायच्यामुळे तिच्या पतीने तिला माहेरी आणून सोडलं होतं आणि तो काडीमोडीच्या तयारीत होता। कुणाच्या तरी सांगण्यावरून तो गृहस्थ स्वामीकडे येतो। स्वामी तेव्हा मुलाबरोबर गोट्या खेळत होते। त्यांना मुलांबरोबर खेळताना पाहून त्या ग्रस्ताच्या मनात संकल्प विकल्प येतात। अरे आपण आपल्या मुलासाठी काय नाही केलं? औषध, पूजापाठ, अनुष्ठान, दान इत्यादी, आणि आता आपण स्वामीकडे आलो आहोत। पण मुलाबरोबर मातीत गोट्या खेळणारे स्वामी आपली काय मदत करतील? तितक्यात स्वामी कडाडून बोलतात, अरे आमच्यावर विश्वास नाही तर इथे कशाला उभा आहे? चल चालता हो, तुझ्या मुलीला गर्भ जाऊन 3 वर्ष झाली तरी अपत्य नाही होत ना? आम्ही मुलांमध्ये गोट्या खेळतो म्हणून आम्ही काय करू शकणार? स्वामी अंतर्यामी आहे असं सांगून तो ग्रस्त स्वामी चरणी नतमस्तक होऊन क्षमा मागतो। करुणामयी स्वामी त्याला आपलं चरणतीर्थ मुलीला पाजायला सांगतात। ग्रस्त तसंच करतो। त्यामुळे त्याची मुलगी सुखरूप प्रसूती होऊन पुत्र प्राप्ती होते। ग्रस्त अनन्य भावाने स्वामीकडे येतो व त्याची इच्छा स्वामींना पंचपक्वानाचं जेवण घालायची असते। स्वामी समाधीत असल्याने त्याला ते करता येत नाही। यावर सोळकपा सुचवतात की तुम्ही 7 दिवस ब्राह्मणांना भोजन करावा। ते भोजन स्वामीपर्यंत पोहोचेल। गृहस्थ तसंच करतो। इकडे स्वामी 7 दिवस पर्यंत भोजन सुद्धा करत नाही। शिष्य आग्रह करतात तेव्हा स्वामी आपलं पोट भरलं आहे असं सांगतात। ब्राह्मण जेवणाची सांगता करून गृहस्थ स्वामीकडे परततो। तो स्वामींना आपलं भोजन करण्याचं मनोगत सांगतो। स्वामी म्हणतात, अरे किती वेळा आम्हाला जेवण घालणार? 7 दिवसापासून रोज आग्रह करून करून पंचपक्वान खायला घातले, आता पुन्हा तोच आग्रह का करतो आहे? ग्रस्ताला काही पण समजत नाही। तितक्यात त्याला स्वामीच्या जागी आपण जेवण घातलेला ब्राह्मण दिसतो। त्याला पटतं की स्वामींनी ब्राह्मण रूपात येऊन भोजन ग्रहण केले आहे। तो समाधानपूर्वक आनंदाने घरी परततो। आपली कथा या ठिकाणी समाप्त झाली आहे। तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।